एका विद्यार्थी मित्र जो आज आपले प्रकरण सहा मधलं जो घटक शिकण्याचे तो शेख स्तंभाने आणि तेन मधला सराव संच से 19 हो त्यांना पहिले आपण जे उदाहरण शे ते वाचिले. एका शाळेतील स्नेह संमेलनातील विविध दूरदर्शनाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खालील तक्त्यात दर्शवली आहे. या माहितीच्या आधारे स्तंभालेख काढा. तर आपले प्रमाण देईल शिरेशनी वायाक्षावर 1 सेंटीमीटर बरोबर 4 विद्यार्थी आपले लिहावायचे. तर आपण 4 ना प्रमाण खाल संख्या मांडू. 4, 8, 12, 16, 20, 24, 28, 32, 36 and 40. म्हणजे आपले 4 मी तुम्ही पहिले सांगितलं की त्याच्या संख्या आहे जन्मातील लहानात लहान संख्या कोणती आहे, मोठी मोठी संख्या कोणती आहे अगोदर देखले ना आपण. आणि मग आपले त्या संख्या वायासह मांडणं पडतं. आता आपण जो 1 क्वेश्चन विचारतो त्यांना आपले काय मांडायचे की कोणकोणत्या बाबी म्हणजे मतदान जे असे त्यांना जनविषयी माहिती आपले मांडायची ते आपले या एक साक्षावर मांडायचे. तर पहिलं शे नाटक, आपण नाटक नाव देऊ नाटक. नंतर दुसरं शे नृत्य. तिसरा कार्यक्रम शे गायन. चौथा कार्यक्रम शे वादन. आणि पाचवा कार्यक्रम शे एकांकिका. एकांकिका म्हणजे एक पात्री नाटक सारखं. तर यांमधला ज्या नाटक करणार असे त्या विद्यार्थी 8 येतील. नाचणारा पोर असेल ते 8 येतील. नंतर ज्या गायन म्हणजे गाणं म्हणणार ज्या विद्यार्थी 8 येतील. नंतर ज्या वादन करणार म्हणजे काय तबला पेटी हे जे वाजणार आहेत त्याची संख्या 8 येईल. आणि ज्या एकांकिका म्हणजे एक पात्री नाटक ज्या करत असते त्याची संख्या 8 येईल. तर आपण आता येसन मांडणी करायची आपल्या आलेखमा. तर आपण या आलेख स्तंभालेखमा कुंभ काळीसन दाखवणार आहोत. तर आपण पहिल्यांदा जो कार्यक्रम असेल कार्यक्रम नाव आपण आधी लिहू. कार्यक्रम जनविषयी आपण मांडणी करून ते एका साक्षावर मांडण्यापास आपले. तर एक साक्षावर कार्यक्रम नाव दाखवू. आणि ही संख्या जी विद्यार्थ्यांची संख्या तर आपण इकडे विद्यार्थी संख्या. तर आता का तुम्ही सर्वांनी लक्ष द्या. तर या ठिकाणी आपण 4 सेंटीमीटरवर वायाक्षावर 1 विद्यार्थी दाखवायची आणि इकडे 5 भाग करायचे आणि त्या सारखा अंतर होते. हां तर सर्वांनी देखा. तर या ठिकाणी नाटक करणार कितला असेल पोरे 24. तर आपण स्तंभ काढून बरोबर 24 ना अंदाज देखा ना तेवढं स्तंभ बरोबर हा खांपाळा मापू. 24 पोरे हे नाटकमा भाग लेणार असेल. नंतर नाचणारा पोरे कितला असेल 40. तर 40 कुठे डायरेक्ट वर असेल. तर आपण 40 पर्यंत खांब काढणार असेल. पुरा आहो 40 पर्यंत जाऊन वरपर्यंत. तर 40 पर्यंत आपण खांब काढू. या ठिकाणी आपले हा जो खांब काढा आपण 40 पर्यंत गेले म्हणतात 40 स्तंभ. आणि म्हणजे याचा अर्थ या की 40 पोरे नाचणार असेल या कार्यक्रमात. नंतर पुढला ज्या गाणं म्हणणार पोर शेतकरी 16. हां मग आता आपण 16 कुठेची आहे वायाक्षर देखा ना आणि 16 आहे. मग ते ना अंदाज काल आपण ज्या गाणं म्हणणार पोर आहे त्याच ना अंदाज देणार बरोबर 16 पर्यंत आपण खांब काढू. 16 पर्यंत खांबा. त्यानंतर पुढला कार्यक्रम कोणता असे वादन म्हणजे वाजणार पोर कितला असेल 8. मग 8 कुठे असे 8 येईल. तर 8 पर्यंत खांबणार बरोबर अशी पट्टी लावानी आणि बरोबर आपला जो आलेखना कागद आहे त्याला 8 पर्यंत बरोबर उंची काढावी. अशी उंची काढी का गेलं म्हणतो स्तंभ. हो जागा हाऊ वादांना स्तंभ द्या. नंतर शेवटला शे एकांकिका म्हणजे एक पात्री नाटक म्हणणारा पोरे कितला असेल. एक पात्री नाटक करणार पोरे फक्त 4 असेल. मग 4 कुठे आहे हा 4. तर 4 ना अंदाज द्यावा ना आणि बरोबर आपण तेवढा अंदाज खाल हाऊ खंबा काढावा. हाऊ जर आपण खंबा काढा असा आपले 5 खंबा भेटणार. देखा नाटक करणार असणार, नाचणार असणार, गाणं म्हणणार असणार, नंतर वाजणार असणार आणि एकांकिका म्हणजे एक पात्री नाटक करणार हे एवढा जे असेल तेवढा असणार. आपण या चित्रणाखाल म्हणजे आलेख मा मांडा आलेखना स्वरूपमा जे मांडा आपण एवढी माहिती आपण या आलेख स्वरूपमा मांडी. तर कोणतीही माहिती आपली सोपी पद्धत समजायला पाहिजे म्हणून आपण हा आलेख काढतोस.